ब्रेकनंतर आपण जाणार आहोत परभणीत. परभणीत लॉकडाऊनचा परीट व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे. पारंपरिक व्यवसायाला मोठा फटका बसला. व्यवसाय चालवणं कठीण होऊन बसले. आर्थिक संकटामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उद्भवला आहे. कामधंदे सगळे ठप्प झालेले आहे. अजून परिस्थिती खूप खराब झालेली आहे. पहिले आमच्याकडे काम जास्त होतं, आता थोडं 50-60 कपडे यायले आणि त्याच्यामध्ये गुजारा करायले होते. आता अजून तर इतकी परिस्थिती खराब झालेली आहे तर मुलांचं शिक्षण बी चालू आहे याच्यानं, आता शिक्षण बंद आहे याच्यानं. आता म्हणजे असं झालेलं आहे, म्हणजे काहीच सुधरणं आम्हाला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला, मात्र यात बँड व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. यवतमाळचा विचार केला तर एकट्या यवतमाळमध्ये, या जिल्ह्यामध्ये बँडचा व्यवसाय करणारे 350 अधिक बँड व्यावसायिक आहेत. यात किमान 35 ते 40 हजार लोकांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाचा गाडा या व्यवसायावर चालतो, पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे 5 पैशाची सुद्धा आवक नाही, पण घरातील खर्च मात्र सुरू आहे. जवळची पुंजी होती ती संपली, आता संसार कसा सांभाळायचा असा यक्षप्रश्न या सगळ्यांसमोर आहे. या महामारीच्या काळामध्ये इतकं भयंकर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे की गेल्या वर्षापासून तर आता या वर्षीसुद्धा असंच चालू आहे आणि शासनाकडून कोणत्या प्रकारची मदत मिळत नाही आणि त्यांची परिस्थिती इतकी हालाकी झालेली आहे की हाताला काम नाही, तुमचा व्यवसाय नाही, शासनाकडून नवीन नवीन कडक निर्बंध केले जातात, त्याच्यामुळे यांना घरी बसण्याचा दुसरा पर्याय नाही आहे.